स्वागत आजच्या ठळक घडामोडी. खेड शहर शिवसेना नवरात्री उत्सवाला सिने अभिनेत्री गौरी नलावडे यांची उपस्थिती. प्राथमिक शिक्षक पतपेढी महायुती पॅनलच्या खेड तालुका कार्यालयाचं उद्घाटन संपन्न. बेस्ट पायलट ऑफ इंडिया या पुरस्काराने सन्मानित झालेल्या संस्कृती साळवीचा आमदार योगेशदादा कदम यांच्या हस्ते सत्कार. राज्यस्तरीय CBSE तायकोंदो चॅम्पियनशिप स्पर्धेत रोटरी स्कूलची बाजी. सविस्तर वृत्त. खेड शहर शिवसेना आयोजित खेडची माऊली या नवरात्र उत्सवाला दापोली मतदारसंघाचे आमदार योगेशदादा कदम यांनी उपस्थित राहून सर्व भाविकांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार योगेशदादा कदम यांच्या पत्नी श्रेया कदम आणि सिने अभिनेत्री गौरी नलावडे देखील उपस्थित होत्या. खेड शहर शिवसेनेनं यंदा खेडची माऊली हा नवरात्र उत्सव आयोजित केला असून सलग 9 दिवस शहरवासियांसाठी विविध स्पर्धात्मक कार्यक्रम आणि आकर्षक बक्षिसांची व्यवस्था केली. यावेळी सर्वप्रथम दुर्गा मातेचं पूजन करून देवीचे आशीर्वाद घेण्यात आले. दरम्यान खेड शहर शिवसेनेच्या वतीने योगेशदादा कदम यांचा सपत्नीक गौरव करण्यात आला. तसेच सिने अभिनेत्री गौरी नलावडे यांचा श्रेया कदम यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. या भव्य दांडिया उत्सवात गौरी नलावडे आणि श्रद्धा कदम यांनी जनसमुदायामध्ये प्रत्यक्ष सहभागी होत दांडिया खेळण्याचा आनंद लुटला. यानंतर दांडिया स्पर्धेतील 3 विजेत्यांना त्यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आलं. यावेळी शहर प्रमुख कुंदन सातपुते, माजी नगरसेवक संजय मोदी, मीनार चिखले, शैलेश कदम, भाजपचे शहराध्यक्ष अनिकेत कानडे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि खेड शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी पंचवार्षिक निवडणुकीच्या खेड तालुका महायुती पॅनल प्रचार कार्यालयाचं उद्घाटन नुकतंच रॉयल आर्केड महाडनाका खेड येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालं. या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे ज्येष्ठ सल्लागार दत्ताराम मामा निकम आणि प्राथमिक शिक्षण सहकारी पतपेढीचे माजी चेअरमन तथा निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी सुनीलजी सावंत यांच्या हस्ते संपन्न झालं. प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या निवडणुकीसाठी महायुती पॅनलमध्ये समाविष्ट असणाऱ्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक संघ व केंद्र प्रमुख संघटना महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना ट्रास्टाईप शिक्षक संघटना, तालुका शाखा मंडणगड या संघटनांच्या वतीने खेड तालुका सर्वसाधारण उमेदवार शरद शहाजी भोसले आणि जिल्हा सर्वसाधारण प्रवर्गातून महायुती पॅनलतर्फे उमेदवारी मिळालेले सुनील धोंडू दळवी यांच्या प्रचार कार्यालयाचं नुकतं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ तालुका अध्यक्ष पवार, पदवीधर प्राथमिक शिक्षक संघ तालुका अध्यक्ष अनंत मोहिते, उर्दू शिक्षक संघटना तालुका अध्यक्ष अखलाकभाई परकार, महायुती खेड तालुका प्रचार प्रमुख संदीप कालेकर, अब्दुल्ला वावघरकर, संतोष देवघरकर, धर्मपाल तांबे यांच्यासह सर्व संघटनांचे जिल्हा तालुका पदाधिकारी, सभासद, बंधू भगिनी यांची उत्स्फूर्त अशी उपस्थिती होती. यावेळी तंत्रस्नेही शिक्षक आणि सर्वांना शालेय स्टेशनरी माध्यमातून सहाय्य करणारे सचिन गावडे सर यांचा वाढदिवस मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून आणि त्यांना शुभेच्छा देऊन साजरा करण्यात आला. बेस्ट पायलट ऑफ इंडिया या पुरस्कारानं सन्मानित झालेल्या दापोली येथील संस्कृती संजीवन साळवी या विद्यार्थिनीचा दापोली मतदारसंघाचे आमदार योगेशदादा कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संस्कृती ही सध्या महाराष्ट्र एअर स्क्वॉडर एअर MSC मुंबई या ठिकाणी शिक्षण घेत असून तिने कर्नाटक ते तामिळनाडू असे विमान चालवल्याबद्दल तिचा गौरव करण्यात आला. संस्कृतीच्या या यशाबद्दल तिचं कौतुक करून पुढील यशस्वी वाटचालीसाठी तिला हार्दिक शुभेच्छा देण्यात आला. यावेळी योगेशदादा कदम यांच्या पत्नी श्रेया कदम सुद्धा उपस्थित होत्या. CBSE तायकोंदो चॅम्पियनशिप कल्पवृक्ष मॉडेल स्कूल कर्नाटक येथे घेण्यात आल्या होत्या. राज्यस्तरीय तायकोंदो चॅम्पियनशिप स्पर्धेत रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडच्या विद्यार्थ्यांनी 2 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कांस्य पदकाची कमाई केली. कर्नाटक येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय तायकोंदो स्पर्धेकरता कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, लक्षद्वीप आणि दादरा नगर हवेली या राज्यातील अनेक स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला होता.
त्यामध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमधील विद्यार्थ्यांनी आपल्या तायक्वांदो खेळातील कौशल्य दाखवत उपस्थितांची मने जिंकून यश मिळवलं. या सर्व विद्यार्थ्यांपैकी सुवर्णपदक आणि रौप्यपदक प्राप्त आयुष जाधव, विधी गोरे, रुद्र शिकवण या विद्यार्थ्यांची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय तायक्वांदो चॅम्पियनशिप स्पर्धेकरता निवड झाली. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं कौतुक आणि अभिनंदन होत आहे. या सर्व यशस्वी तायक्वांदो पटूंना क्रीडा शिक्षक कृणाल चव्हाण आणि अय्याज मुरुटकर यांचं विशेष मार्गदर्शन लाभलं. आमदार योगेशदादा कदम यांच्या शुभ हस्ते व चाटव गावचे सुपुत्र कामगार नेते डॉक्टर कैलास महादेव कदम आणि सद्गुरु महादेव कदम, माजी नगरसेवक पिंपरी चिंचवड पुणे यांच्या सौजन्याने विद्यार्थ्यांसाठी डिजिटल क्लासरूम लोकार्पण करण्यात आलं. या प्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर शिवतर रोड भैरी भवानी नगर खेड येथे शुक्रवार दिनांक 20 ऑक्टोबर रोजी उपासना दरबारच्या वतीने कुमारिका पूजन आणि कुंकुमार्चन या धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा कार्यक्रम अध्यक्ष संदीप सासने, ज्येष्ठ सल्लागार सुधीर देवळेकर, नाना नांदगावकर, ब्रह्मवृंद श्रीराम जोशी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्यावेळी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने स्वामीभक्त महिला उपस्थित होत्या. मंडणगड येथील गांधी चौकातील श्री भैरी जोगेश्वरी मंदिराच्या सुशोभीकरण कामाचा शुभारंभ दापोली मतदारसंघाचे आमदार योगेशदादा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. गेल्या 3 वर्षापासून हे काम जागेअभावी रखडलं होतं, परंतु योग्य तो पाठपुरावा करून मंदिराला आता कायमस्वरूपी जागा प्राप्त झाली. त्यावेळी आमदार योगेशदादा कदम यांच्या पत्नी श्रेया कदम देखील समवेत होत्या. दरम्यान गावकरांच्या वतीने दोघांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. उपस्थितांना मार्गदर्शन करताना मंदिराच्या विकासासाठी लागणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या निधीची कमतरता यापुढे भासू देणार नाही अशी ग्वाही योगेशदादा कदम यांनी यावेळी दिली. या प्रसंगी तालुका प्रमुख प्रताप घोसाळकर, महिला आघाडीच्या अस्मिता केंद्रे, सिद्धेश देशपांडे, युवा सेनेचे जिल्हाधिकारी चेतन साटोपे, इरफान गुरोणकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. खेड शहर शिवसेना सार्वजनिक नवरात्र उत्सव येथे ब्राह्मणवाडी येथील श्री लक्ष्मीनारायण देवस्थानतर्फे मंगळागौरीचा कार्यक्रम सादर करण्यात आला. यामध्ये विविध पारंपरिक खेळांचे सादरीकरण करण्यात आलं. त्याचप्रमाणे खेडच्या माऊलीला 108 प्रकारच्या मिष्टान्नांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख कुंदन सातपुते, महिला आघाडीच्या संघटिका माधवी बुटाला यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हस्तासी जोडोनी गौरी सी बंधू साखे करू पूजना, सल सल सखे करू पूजना, सल सल अडवल पाणी अडवून रान विसरून सोन पाई गवल आला होता गर्भनी माझा नव घरे बांधल, नव घरे बांधल, नव घरे बांधल. दापोली शहरातील शिवसेना शाखेमध्ये दापोली तालुका शिवसेनेची आढावा बैठक दापोली मतदारसंघाचे आमदार योगेशदादा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीदरम्यान संबोधित करताना सर्व विभाग प्रमुख आणि शाखा प्रमुखांना संघटनेच्या कामाची माहिती सादर करण्याचं आवाहन करण्यात आलं आणि सर्वांशी संवाद साधून संघटनेच्या वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याबाबतच्या सूचना यावेळी करण्यात आल्या. सदर बैठक संपल्यानंतर विभाग प्रमुख आणि शाखा प्रमुखांच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी दसरा मेळाव्यासाठी जास्तीत जास्त शिवसैनिकांनी मुंबई येथे उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलं. या बैठकीला सौ श्रेया कदम, जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, माजी बांधकाम सभापती चंद्रकांत उर्फ अण्णा कदम, माजी बांधकाम सभापती भगवान घाटगे, कोकण कृषी विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव सुनील दळवी, दापोलीचे तालुका प्रमुख उन्मेष राजे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहिणीताई दळवी आदींसह शिवसेना, युवा सेना, महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव सुनील साळवी यांची कार्यकारी परिषदेवर निवड झाल्याबद्दल दापोली मतदारसंघाचे आमदार योगेशदादा कदम यांच्या हस्ते त्यांचा शिवसेना शहर शाखेमध्ये जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना गौरवण्यात आलं, त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करण्यात आलं आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
आज दिनांक 21/10/2023 रोजी लायन्स क्लब खेड सिटीच्या वतीने स्वच्छता अभियाना अंतर्गत एटीटी इंग्लिश मीडियम स्कूल या प्रशाले डस्टबिन मोफत देण्यात आलो. यावेळी अध्यक्ष रोहन विचारे, माजी अध्यक्ष डॉक्टर विक्रांत पाटील, युवासेना शहर प्रमुख प्रसाद पाटणे, शाळेचे संचालक अहमद मुकादम, प्रेमन चिकले, मुख्याध्यापक सर आणि शिक्षक वर्ग उपस्थित होते. आता वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत रहा आपली लाडकी दीपवाही.